subscribe now and press the bell icon. Never miss an update. दिनांक 28 नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या बलात्कार व जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे थेट फाशीची शिक्षा सुनाविण्यात येण्याबाबत संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त करत संतापजनक प्रतिक्रिया, निवेदन, मोर्चा, निषेध, आंदोलन, कॅन्डल रूट मार्चच्या माध्यमातून उमटवल्या जाऊन सरकारपर्यंत आवाज हा पोहोचविला जात होता. यातच आज पहाटेच्या सुमारास हैदराबाद प्रकरणातील चारही आरोपींना चौकशी अंतर्गत घटनास्थळावरून पळ काढताना थेट एन्काउंटर करण्यात आले असल्याची माहिती हैदराबाद पोलीस कमिशनर यांनी दिल्याने पोलीस प्रशासनाच्या या बेधडक कारवाईवरती सर्व समाजस्तरावरील बांधवांकडून कौतुकास्पद थाप व जरी पोलीस प्रशासनाची कारवाई नसेल तरी खऱ्या अर्थाने या एन्काउंटर मधून डॉक्टर प्रियंका रेड्डी यांना न्याय मिळाला अशा प्रतिक्रिया नागरिकांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केल्या आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी झालेल्या प्रियंका बलात्कार प्रकरणी संपूर्ण देश ढवळून निघाला. खरोखरच कितपत योग्य होतं की एका महिला डॉक्टरला बलात्कार करून जाळून टाकणे, किती विकृत मानसिकता होती ती. आणि अशा प्रसंगी हैदराबाद पोलिसांनी दाखवलेली तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे. संपूर्ण महिला डॉक्टरांच्या टीमकडून आणि महिला डॉक्टरांकडून मी हे सांगू इच्छिते की देशामध्ये आजवर असे अनेक बलात्कार झालेले आहे आणि त्यात असे अनेक खून खटले आतापर्यंत कोर्टामध्ये चालू आहे, पण हैदराबाद पोलिसांनी ज्या पद्धतीनं योग्य निर्णय घेऊन त्या नराधमांना एन्काउंटर करून मारले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. मी संपूर्ण पोलीस टीमचे खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी हा निर्णय घेतला आणि प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये जी आतापर्यंत असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली होती की अशा बलात्कारांसाठी कॅन्डल मार्च न काढून कॅन्डल जाळून त्यासाठी निषेध व्यक्त न करता अशा पद्धतीनं जो त्यांनी एक निषेध योग्य पद्धतीनं व्यक्त केला त्यांची खरोखरच आमच्या संपूर्ण टीमकडून खूप आम्ही कौतुक करतो. हैदराबाद हे मोठे शहर असून सुद्धा त्यामध्ये अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे. हे मुलींवर खूप अत्याचाराची गोष्ट आहे. साठी सरकारने जी त्या चार अपराधींवर चर्चा केली आहे व त्यांना जी सजा दिली आहे ती पूर्णपणे योग्य आहे. हैदराबादमधील झालेल्या घटनेबद्दल आज पोलिसांनी जी काही कारवाई केली त्याबद्दल असे म्हणावे लागेल की आज खऱ्या अर्थाने डॉक्टर प्रियंका रेड्डी यांना भावपूर्ण श्रद्धांजली मिळाली. पोलिसांनी जो काही निर्णय घेतला तो खऱ्या अर्थाने महिलांसाठी म्हणजे वाखाणण्याजोगा आहे. सर्व अशा प्रकारच्या घटनांमध्ये असेच निर्णय घेतले गेले तर कदाचित असे गुन्हे होण्याचे प्रमाण कमी होईल असे मला वाटते. नमस्कार. 27 नोव्हेंबर रोजी जे हैदराबादमध्ये डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर सामूहिक बलात्कार प्रकरणी जे चार आरोपी पकडले गेलेले होते त्यांना आज हैदराबाद पोलिसांतर्फे एन्काउंटर करण्यात आलेलं आहे. तरी मी हैदराबाद पोलीसचे शिल्पकार पात्रवट समाजातर्फे निलेश रणदिवे भुसावळ महाराष्ट्र ह्या पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. हैदराबादमधील जी सामूहिक बलात्कार व हत्येची घटना घडली आहे त्याबद्दल आज अशी बातमी ऐकण्यात आली की हैदराबाद पोलिसांनी त्या आरोपींचा एन्काउंटर केलेला आहे. तर ही अतिशय उत्कृष्ट कामगिरी हैदराबाद पोलिसांनी बजावलेली आहे आणि या गोष्टीला आमचा सपोर्ट आहे. जेणेकरून जर अशाच घटना घडत राहिल्या आणि हैदराबाद पोलिसांनी जी कामगिरी करून दाखवलेली आहे त्यावर अशा घटना कमी होण्याचे चान्सेस किंवा आसार भरपूर दिसून येतात. बलात्कारांना कुठेतरी आळा बसेल एन्काउंटर करून हा पण एक उत्तम मार्ग हैदराबाद पोलिसांनी अवलंबलेला आहे आणि या गोष्टीला आमचा सपोर्ट आहे. 10-15 दिवसापासून पूर्ण देश महाराष्ट्र ढवळून निघाला आहे हैदराबादच्या घटनेवरून. आपल्या सर्वांना माहितीच आहे हैदराबाद येथे एक 4-5 नराधमांनी एका पशुवैद्यकीय डॉक्टरवर अत्याचार करून बलात्कार करून तिला जाळून मारलं. 15 दिवसापासून ठिकठिकाणी निदर्शनं होत होती. त्या मृत स्त्रीस न्याय मिळावा म्हणून ठिकठिकाणी निदर्शनं याआधी पण भारतात असे प्रकार घडलेत तेव्हाही अशा प्रकारची निदर्शनं झाली, परंतु त्यातून निष्पत्ती काही झाली नाही. अजूनही निर्भया प्रकरणातील आरोपी दुर्दैवाने जीवित आहे
आणि ती घटना घडलेली असताना, तिची निदर्शन एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली असताना हैदराबादला अशी घटना घडावी ही मानवी समाजाला कायम फासणारी गोष्ट होती. त्यात आज सकाळीच एक आनंदाची बातमी आली की ते चौघे नराधम आज एन्काउंटरमध्ये पोलिसांकडून मारले गेलेत. तो भाग वेगळा की ते एन्काउंटर खरं होतं का फर्जी होतं तो आपला संशोधनाचा भाग नाही, परंतु त्या डॉक्टर महिलेला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं मी म्हणेन. आणि अशा प्रकारचं रॅपिड ॲक्शन्स जर घेतल्या गेल्या तर ह्या नराधमांवर असं करणाऱ्यांवर पुढे वचक बसेल असं मला वाटतं. धन्यवाद. मैं अजमल खान जमील खान कोरमगाँव सेवन ग्रुप अध्यक्ष. जो हैदराबाद में जो हुआ है हम इसका स्वागत करते हैं. जो हैदराबाद की पुलिस ने किया बहुत अच्छा किया, हम लोग इससे खुश हैं और इस पैसे से हम बहुत खुश हैं. और हैदराबाद में जी घटना झाली थी तिथे आम्ही निंदा करतो आणि जे आज पोलीस प्रशासनाने जो निर्णय घेतला की ज्यांना जागेवरच सगळा कृत त्यांना सजा दिली तर त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि त्यांना मुख्यतः म्हणजे चारही आरोपींना तिथेच शिक्षा मिळाली आणि अशी शिक्षा पुढे पण सर्वांना मिळावी असं आमचं म्हणणं आहे. मैं अभरार खान वरनगाँव से. हैदराबाद में जो बलात्कार कांड हुआ था और पुलिस प्रशासन ने जो भी काम किया वो बहुत ही अच्छा किया. ऐसा ही फैसला होना चाहिए. फैसला डायरेक्ट ऑन द स्पॉट हेल करा. नोव्हेंबर या रोजी बाकीच्या वेळेस अत्यंत दुर्दैवी घटना घडली, जेणेकरून देशाला कायदा वगैरे आजीवन घडला असं म्हणू या आपण. त्याचप्रमाणे आपण बघू शकता आज 6 नोव्हेंबर या रोजी सकाळी ज्या बलात्कारी आरोपी होते त्यांना हैदराबाद पोलिसांनी जागीच एन्काउंटर केलं, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आला. असाच निर्णय शासनाने वारंवार घेतलावा व आरोपींना वचक बसेल, जेणेकरून भविष्य काळामध्ये असे कुठलेही प्रकार घडणार नाही एवढी मी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये हे वाईट प्रकारचे एवढे प्रकारचे जे गुन्हे घडत आहे त्यांना थांबवण्यासाठी आपले कायदे हे कडक झाले पाहिजे, जेणेकरून कोणीही आरोपी कुठल्या प्रकारचा कायद्यांचं उल्लंघन करणार नाही. आणि असे आरोपी जर कधी कायद्यांचे उल्लंघन असतील त्यांना क्षणिक गाठावं व यांचं एन्काउंटर करावं एवढं शासनाला मी प्रार्थना करतो. धन्यवाद. मी शासनाला आमच्या समस्या पालन करते प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. सर्वप्रथम मी हैदराबाद पोलिसांचे आभार मानेन आणि त्यांचं पण अभिनंदन करतो. जी दुर्दैवी घटना आहे आणि माझं एवढंच मत आहे की बलात्कार किंवा इतर जे गंभीर गुन्हे त्यांच्यासाठी आज एक निर्णय आणि हीच शिक्षा त्यांना योग्य आहे आणि असाच निर्णय सरकारने यापुढे घ्यावा एवढी माझी विनंती राहील. नाव शंकर वसंत चौधरी वरणगाव. ज्या डॉक्टरवर हैदराबादमध्ये ज्या डॉक्टरवर बलात्कार झाला त्या आरोपींना जे खलास केलं ते शासनानं योग्य केलं पोलिसांनी. मेरा नाम इद्रिस खान है और मैं वरनगाँव का रहने वाला हूँ. हैदराबाद में जो भी डॉक्टर का बलात्कार हुआ और पुलिस प्रशासन ने जो 4 लोगों का इनकाउंटर किया वो अच्छा किया और उसकी मैं कड़ी निंदा करता हूँ. और चारों का जो भी उसको चारों को जो भी मारा वो अच्छा किया. आज सकाळच्या सुमारास हैदराबादमध्ये येथे घडलेल्या नराधमांकडनं ज्या डॉक्टर प्रियंका रेड्डी यांचं अतिप्रसंग करून जिवंत जाळण्याचा प्रकार झाला होता, हे चारही आरोपी पोलीस खात्याच्या एन्काउंटरमध्ये मारले गेलेले. खरं तर ही घटना खरी आहे खोटी आहे हा नंतरचा भाग आहे, किंवा हा मिळालेला न्याय हा योग्य आहे का अयोग्य हा कायद्याच्या बाबी ठरवेल, परंतु खऱ्या अर्थानं आज प्रियंका रेड्डीला न्याय मिळाला आहे असं जाहीरपणे आम्ही छत्रपती सेनेच्या वतीनं सांगतो आहे. अशाच प्रकारे जर कोणी भारतामध्ये कुठल्या मुलीवरती कुठल्या महिलेवरती अत्याचार करत असेल तर पोलीस डिपार्टमेंटने अशाच पद्धतीने सामोरे येऊन त्यांना अशाच गोळ्या ठोकल्या पाहिजेत अशी मागणी आम्ही छत्रपती सेनेच्या वतीनं करतो. यापुढे भविष्यात जर असे काही प्रकार घडले तर छत्रपती सेनासुद्धा त्यांना उत्तर देण्यासाठी त्याच पद्धतीने सज्ज राहील. डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर आज एन्काउंटर करण्यात आलं ही बातमी ऐकून खरोखरच खूप आनंद झाला. ही बातमी ऐकल्यानंतर एक गोष्ट इथे अशी नमूद करावीशी वाटते की आपली भारतीय न्यायव्यवस्था ही संथ गतीने चालणारी आहे, ती जर वेगात चालली तर असे एन्काउंटर करण्याची गरज भासणार नाही आणि खरोखरच जी पीडित व्यक्ती आहे त्या व्यक्तीला या गोष्टीमुळे लवकरच न्याय मिळेल. रेड्डी यांच्या आत्म्यात शांती लाभावी. डॉक्टर रेड्डी यांच्या बाबतीत ज्या आरोपींनी त्यांना सजा ही झालीच पाहिजे होती. पोलीस त्या ठिकाणी युक्तात होते आणि त्यांच्या हातावर कार्यक्रम आरोपी करत होते, म्हणून अशा नराधमांचा एन्काउंटर केला. तेलंगणा पोलिसांचं
subscribe now and press the bell icon. Never miss an update.